नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा असाला आपल्याला प्रकरण नंबर 9 जग आणि निर्वसतीकरण या प्रकरणाविषयी अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आता ही माहिती जाणून घेण्याआधी आपण जगाच्या पाठीवरती ज्या काही वसती निर्माण झाल्या का निर्माण झाल्या याविषयी आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्या जर सर्वप्रथम आपण बघितलं की भारत निर्वसतीकरण ते एकीकरण भारतामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये वसती निर्माण झाल्या आणि ह्या वसतींचं एकीकरण ब्रिटिशांनी घडवून आणलं आणि त्यांच्याच जोरावरती नंतरच्या कालखंडात त्यांनी भारतीय जी काही अर्थव्यवस्था जी आहे ती आपली हातात घेतली आणि त्या ठिकाणच्या ज्या वसतीच्या निर्माण केल्या म्हणजे व्यापारी वसतीच्या निर्माण केल्या या व्यापारी वसतीवरती आपलं अंकुश ठेवून आपलं राज्य स्थापन केलं. नंतरच्या कारखान्यामध्ये आता ह्या ज्या वसती निर्माण झाल्या सुरुवातीच्या जे आपण 7 प्रकरण बघितलं की भारतामध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये विविध युरोपियन राष्ट्र जी आहे या युरोपियन राष्ट्रांनी या भागावरती आपल्या वसती निर्माण केल्या. या वसाती निर्माण केल्यानंतर या युरोपियन पाश्चिमात्य लोक जी आहे या पाश्चिमात्य लोकांनी या ठिकाणची जी लोक जी आहे या लोकांचं आर्थिक आणि राजकीय शोषण जे आहे ते शोषण घडवून आणलं. आता हे शोषण घडवून आणत असताना साहजिकच सुरुवातीच्या कालखंडामध्ये या वसातीमधील जी लोक जी आहे जसं आशिया किंवा आफ्रिका खंडामध्ये कच्चा माल त्यांना जो हवाला होता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इसवी सन 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली म्हणजे थोडक्यात औद्योगिक क्रांती घडून आली. ही औद्योगिक क्रांती घडून आणल्यानंतर नंतरच्या कारखान्यामध्ये जे उत्पादन जे आहे उत्पादनाची क्षमता जी आहे ती अधिक वाढली आणि ती वाढली आणि त्या वस्तूंना देखील मागणी मोठ्या प्रमाणात मिळायला लागली. परंतु त्याचबरोबर या काळात यांना हवा तो कच्चा माल जो आहे तो मात्र मिळत नव्हता. हा कच्चा माल मिळत नसल्या कारणाने यांनी आफ्रिका खंड असेल किंवा आशिया खंड जो आहे या खंडामधील जे काही विविध देश जे आहे या देशांची गेटं जी आहे ती शोधून काढली. जसं भारतामध्ये आपण कालिकत बंदर जो आहे वास्को द गामा पोर्तुगीज खलासी सर्वप्रथम तो भारतामध्ये येऊन ठेपला. झामोरी जो राजा जो आहे त्या राजाकडून भारतामध्ये व्यापारी जे काही परवाना जो आहे तो परवाना मिळवला. तो परवाना मिळवल्यानंतर युरोपियन राष्ट्रांना आशिया खंडामध्ये जो भारत देश जो आहे भारतामध्ये जे काही वसती निर्माण केल्या एका पाठोपाठ पोर्तुगीज आले लगेच डच फ्रेंच ब्रिटिश अशी एका पाठोपाठ अशी अनेक देशांची लोक जी आहे ती भारतामध्ये व्यापार दृष्टीकोनातून येऊन ठेपली. त्यांचा दृष्टिकोन एकच की मालाचं उत्पादन त्या ठिकाणी करायचं आणि ते माल तो माल जो आहे या भारतामधील ज्या वसतीच्या निर्माण केल्या आहे या वसतीमध्ये तो माल विकायचा आणि आर्थिक फायदा जो आहे तो मिळवून घ्यायचा. परंतु आर्थिक फायद्याबरोबरच या कारखान्यामध्ये या ठिकाणची जी लोक जी आहे या लोकांनी काय केलेलं आहे भारतामध्ये जो कच्चा माल जो आहे त्यांना जो पक्का माल तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल जो आहे तो त्यांनी भारतामधूनच मिळवला. केरळ असेल बिहार असेल ओरिसा असेल किंवा महाराष्ट्र असेल बंगाल असेल आता बंगालमध्ये सर्वप्रथम कलकत्ता चेन्नई या ठिकाणी त्यांनी आपली पहिली वकार स्थापन केली हे आपण बघितलंच. त्यानंतर मग गोवा राज्य असेल अशा विविध ठिकाणी या विविध देशामधील जी लोक आले या लोकांनी वसाती निर्माण केल्या. वसाती निर्माण केल्यानंतर व्यापार जो आहे तो त्यांनी सुरू केला आणि या व्यापाराबरोबरच त्या ठिकाणी नंतरच्या कारखान्यामध्ये सुरुवातीच्या काळात भारतीय म्हणजे आशिया खंडामधील जे देश जे आहे या देशामधील लोकांनी देखील सुरुवातीला फारसा विरोध केला नाही कारण का त्यांच्याबरोबर जाते या ठिकाणी आपल्या लोकांना देखील व्यवसाय मिळतो आहे. परंतु या व्यवसायाला गुंगळून टाकण्याचं काम नंतरच्या कारखान्यामध्ये या पाश्चिमात्य गोरी जी लोक जी आहे या गोऱ्या लोकांनी घडवून आणलं आणि ते घडवून आणल्यानंतर पुढील कारखान्यामध्ये यांच्या विरोधामध्ये या वसतीमध्ये वातावरण निर्माण झालं आणि यांचं राजकीय स्वातंत्र्य जे आहे ते उलथून पाडण्यासाठी या कारखान्यामध्ये या विविध वसतीमध्ये जी काही लोक वसती निर्माण केल्या या वसतीमधील लोकांनी त्यांना नियुक्त करायला सुरुवात केला. मग याच ठिकाणी मग नंतरच्या कारखान्यात
ठीक आहे हिंदी पडली हे आपल्याला प्रथमच शिकायचे जर आणि निर्वासितीकरण आता मग सुरुवातीला वसाहती निर्माण केल्या त्या वसाहती निर्माण करताना संध्याकाळी काय केले त्यांचे राजकीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य जे आहे ते हिरावलं आर्थिक शिक्षण म्हणून मानलं सामाजिक गोष्टींमध्ये त्यांनी लुडबुड सुरू केली माता या ठिकाणची जी लोक जी आहे या लोकांना अजिबात ते आवडलं नाही आणि त्यामुळे आपल्या आपल्या राजकीय स्वातंत्र्याची जाणीव जी आहे ती जाणीव या लोकांना झाली आणि ती जाणीव झाल्यानंतर या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जी लोक या वसाहतींमध्ये आले या वसाहतीमधील लोकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो की सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आशिया खंडामध्ये जी वेळे सापडलेली होती तर पूर्वी आफ्रिकाकडून जो खंड जो आहे या आफ्रिका खंडामधील जे काही छोटे मोठे जी वेळे जी आहेत किंवा देश जे आहेत या देशांवरती त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या या वसाहती निर्माण केल्यानंतर ह्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला लागणारा जो कच्चा माल जो आहे तो मिळवला आणि तो पक्का करून पुन्हा त्याच ठिकाणी विकला म्हणजे हा त्यांनी आर्थिक फायदा करून घेतला पण त्याच्याबरोबर त्यांनी राजकीय स्वातंत्र्य हिरावलं राजकीय स्वातंत्र्य हिरवल्यानंतर अरे आपल्याच वसाहतीमध्ये किंवा आपल्याच देशांमध्ये राहून आपल्यालाच गुलामगिरीमध्ये राहावं लागलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही ब्रिटिश लोक जे आहे या ब्रिटिश लोकांनी धर्म जो आहे धर्म नावाचा जो घटक आहे या घटकावर त्यांनी काय केलं मान मिळवले जेणेकरून या ठिकाणी वंशभेद जो आहे किंवा वर्णभेद म्हणूया आपण या वर्णभेदाला सुरुवात केली आणि त्या वर्णभेदाला सुरुवात केल्यामध्ये आफ्रिका खंडामधील त्या ठिकाणची जी लोक जी आहे निग्रो वंशीयांची लोक जी आहे या निग्रो वंशीय लोकांनी विरोध करायला सुरुवात केली कारण का त्या ठिकाणी काळे आणि गोरे गोरे असा भेद पाहायला सुरुवात केली त्यामुळे या लोकांचं आत्मीयता जी आहे राष्ट्रीयत्वता जी आहे ती जागून आली आणि ती जागून आल्यानंतर त्यांना देखील वाटायला लागली आपलं जे राजकीय गुलामगिरी जी आहे ती गुलामगिरी कुठेतरी आपण संपुष्टात आणली पाहिजे या दृष्टिकोनातून या कारखान्यामध्ये या खंडामध्ये जी लोक जी आहेत या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली आणि नंतर त्या ठिकाणच्या लोकांनी त्या वसाहतीमधील लोकांनी आपलं राजकीय स्वातंत्र्य जे आहे ते पुन्हा मिळवले म्हणजे स्वायत्तता जी आहे ती मिळवली ती स्वयंसहाय्यता मिळवल्यामुळे काय झालं की त्यांना राजकीय हक्क जे आहे ते बहाल केले म्हणजे तुमच्या वसाहतींमध्ये जी विश्वसनीय त्या विश्वसनीय ज्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही करू शकाल अशा प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे ते त्यांना मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्य खंडामधील जे म्हणजे उदाहरणार्थ आशिया खंड मग आशिया खंडामध्ये काय भारत बरोबर आणि त्या व्यतिरिक्त अन्य जे देश जे आहे या देशांमध्ये आशिया खंडामध्ये देश आहेत या देशांमध्ये या ब्रिटिशांनी पोर्तुगीजांनी फ्रेंचांनी डचांनी काय केलं आपलं प्रभुत्व मिळवलं प्रभुत्व मिळवल्यानंतर या ठिकाणी देखील त्याच प्रकारचं शोषण जे आहे ते करायला सुरुवात केली ते शोषण करायला सुरुवात करत असताना त्या ठिकाणचं राजकीय स्वास्थ्य जे आहे ते बिघडलं राजकीय स्वास्थ्य बिघडलं आणि आर्थिक स्वास्थ्य बिघडलं आणि त्या वसाहतींमधील जी लोक जी आहे ती बेरोजगार व्हायला लागली आणि जे आर्थिक पाठबळ जे आहे ते आपल्याला न मिळता परकीय देशांना मिळत आहे हे याची जाणीव झाली मग आता ही जी चिंधी पडली कुठं पडली मी तुम्हाला सांगितलं युरोपमध्ये जे काही दक्षिण आफ्रिकाच्या आजूबाजूला जे काही खंड जे आहे वसाहती जे आहे या वसाहतीच्या लोकांनी या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली ते विरोध करायला सुरुवात केल्यानंतर काय झालेलं आहे की त्यांनी आपलं राष्ट्रीय स्वातंत्र्य जे आहे विशेषता आहे ती मिळवली ती मिळवल्यानंतर त्यांना त्यांचे अधिकार जे त्यांना बहाल केले परंतु इतिहासामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं फक्त आपण काय अभ्यासासाठी शिकतो आहोत आणि ते आपल्याला काय बोध घेऊन द्यायचं त्याच्यातून काय बोध घ्यायचा आहे ह्या गोष्टी देखील शिकणं गरजेचं असतं जसं तुम्ही एखाद्या चुलीमध्ये तुम्ही आग लावता एखादी चिमणी पडते छोटीशी चिमणी पडता तुम्ही एक काडी पेटवता आणि ती पेटवल्यानंतर दोन्ही काड्या पेटतात आणि ती पूर्ण पेटायला सुरुवात होते बरोबर त्याच पद्धतीचं हे उदाहरण आपल्याला सांगता येईल मग ठिणगी तिथे पडली
त्यांनी आपले मूलभूतची लोक जी आहे त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यानंतर मग आशिया खंड जो महाकाय खंड आहे या महाकाय खंडामध्ये या वसाहती जी आहे या वसाहतींनी प्रेरणा घेतली की अरे त्या ठिकाणचे मूलभूत जी निग्रो वंशीची लोक जी आहे ती लोक जर त्यांना विरोध करू शकतात तर आपण हातावर हात ठेवून काय करायचं हा जो ही जी प्रेरणा जी आहे ती घेतली आणि त्यातून भारतामध्ये देखील जे काही वसाहती जी आहे वसाहती ज्या निर्माण केल्या त्या वसाहतींनी जी लोक जी आहे किंवा जे ब्रिटिश लोक जे आहेत त्यांना विरोध करायला सुरुवात केली की का की आमचं राजकीय स्वातंत्र्य आम्हाला मिळायला पाहिजे त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला मिळायला पाहिजे आमच्या ठिकाणी जो काय पक्का विकला जातो त्याचा मोबदला जो आहे तो मिळायला पाहिजे आमचे रोजगार जे आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे अशा पद्धतीचे विचार जे आहेत ते पुढे आले ते पुढे आल्यानंतर पुढील कालखंडामध्ये भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये खेळ काय करायला सुरुवात झाली निर्वसतीकरणाला सुरुवात झाली आता निर्वसतीकरण म्हणजे काय की आपल्या भूप्रदेशावरती परकीय लोकांनी आपलं राजकीय स्वातंत्र्य किंवा आपल्या राजकीय प्रभुत्व मिळवून त्या ठिकाणी आपल्याला गुलामगिरीमध्ये टाकलं आणि आपल्या त्याच ठिकाणी त्यांनी कच्चा माल विकायला सुरुवात केली आपलं राज्य निर्माण केलं आपल्या वसाहती निर्माण केल्या त्यांचाच माल खरेदी केला आणि पुन्हा त्यांनाच विकला फक्त नफा त्या लोकांना झाला नफा मात्र आपल्या देशामधील किंवा आशिया खंडामधील देश जे आहे त्या देशांना झाला नाही याची जाणीव झाली मग याची जाणीव का झाली मग जागतिक पातळीवर आपण 1914 मध्ये कधी 1914 मध्ये पहिले महायुद्ध 1914 मध्ये पहिले महायुद्ध झाले आता मग हे महायुद्ध का झाले आता या महायुद्धामागची कारण आपण बघितली मागील प्रकरणामध्ये आपण बघितलं की त्या ही युद्ध नेमके होण्याची कारण काय आता ह्या वसाहती जी आहेत या वसाहतीकरणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ही लोक का उभी राहिली किंवा युद्धामध्ये का उभी राहिली याचं मागचं मुख्य कारण आहे विद्यार्थी मित्रांनो की यांनी जे केलेलं आर्थिक शोषण जे आहे आर्थिक शोषण त्या आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये आणि आपलं राजकीय शोषण जे केलेलं आहे त्याच्या युद्धामध्ये हे देश जे आहे किंवा हे जे युद्ध जे आहे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध ह्या दुसऱ्या महायुद्ध किंवा पहिलं महायुद्ध जे आहे यांच्या माध्यमातून या कारखान्यामध्ये ही जी जनजागृती जी आहे ती घडून आली ही जनजागृती घडून येत असताना आता पहिल्या महायुद्धामध्ये परिणाम जे आहे वर्षाच्या जमिनीत आपण त्याच्यामध्ये जे काही अटी टाकल्या आता मागच्या प्रकरणात बघितलंय म्हणून मी पुन्हा इथं सांगणार नाही फक्त तुम्हाला आठवण करून देतो ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला ते मुद्दे आले की त्या त्या प्रकरणामध्ये जाऊन आपण पुन्हा बघितले पाहिजे आता इथं त्याचे कोणत्या युद्धाचे चांगले आणि वाईट परिणाम होत असतात परंतु जगाच्या पाठीमध्ये विश्वामध्ये जेव्हा सगळं युद्ध घडून उठतं युद्धाचं चांगल्यापेक्षा वाईट परिणाम जास्त असतात आज देखील आपण काय विचार करतो आज आपल्याला वाटतं की दहशतवाद्यांचं प्रमाण वाढलंय आपण जाऊन लगेच त्याच्याशी युद्ध केलं पाहिजे परंतु युद्ध करण्यासाठी किंवा त्या आता जर करार करण्यात आले आहे की युनेस्को सारखे जे काही संघटना ज्या आहेत ते पुढे आलेल्या आहेत ज्यांची प्रश्न जे आहे ती मानायची त्यानंतर त्या ठिकाणी मग ते सोडवायची शांतता मार्गाने सोडवायची त्याचा बोध का कुठून आला आपल्याला पहिलं म्हणायचं त्याचे परिणाम अत्यंत वाईट म्हणजे वित्त हानी जास्त मानवहानी प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी निर्माण झाली मोठमोठे आजार निर्माण झाले त्यामुळे ती परिस्थिती काबू करण्यासाठी पुढे भरपूर परिश्रम घ्यावे लागले म्हणजे काय आपण जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीतून आपण पुन्हा शून्याकडे येऊन ठेपलेलो असतो आणि नंतर जर दुसरं महायुद्ध झालं तोपर्यंत काय तंत्रज्ञानामध्ये बदल जसं आपण अलीकडच्या काळात बघतो की आपले पूर्वज किंवा आपल्या घरामध्ये जी जुनी लोक आहेत ती काय म्हणा आमच्या वेळेस असं होतं तसं होतं परंतु काळ बदलला काय होत असतं की वैज्ञानिक जे दृष्टिकोन जो आहे तो बदलतो तंत्रज्ञानामध्ये बदल होतो त्या ठिकाणी विकास होतो त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील काय झालेलं तो शस्त्रसाठा जो आहे तो प्रगत होता आणि त्यामुळे याही ठिकाणी वित्त आणि मानव हानी आर्थिक हानी
विज्ञान म्हणजे आर्थिक आणि या दोन्ही गोष्टी झाले आणि त्यातून त्यांचे परिणाम जे आहेत अत्यंत वाईट दिसून आले. मग त्या त्यातून या पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जी लोक जी आहेत त्या लोकांनी काय घेतला बोध घेतला ते आपल्याकडून शिकले किंवा स्वतः ते शहाणे झाले. आपण आता पुन्हा पुन्हा तिथे अशाच प्रकारचं डोकं लावलं तर काय होईल की आपला विनाश होऊ शकतो याची जाणीव निर्माण झाली. त्यातून विद्यार्थी मित्रांनो आपण जसं प्रकरण नंबर 8 बघितलं त्याचप्रमाणे प्रकरण नंबर 9 मध्ये देखील त्याचे परिणाम दिसून आले. म्हणजे आता पूर्ण जगात विश्व या विश्वामध्ये ज्या विविध ठिकाणी वसाती निर्माण झाल्या या वसातींमध्ये निवसातीकरणाला सुरुवात झाली. आता निवसातीकरण म्हणजे काय हे पहिले समजून घ्या नाहीतर आपल्याला प्रकरणाचा पुढचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या टॉपिकचं हेडिंगचं आपल्याला नावच माहिती नाही. आता जर म्हणजे विश्व निवसातीकरण निवसातीकरण म्हणजे काय ज्या ज्या राष्ट्रांमध्ये किंवा ज्या ज्या खंडांमध्ये युरोपियन लोकांनी आपल्या वसाती निर्माण केल्या त्या ठिकाणी त्या लोकांचं राजकीय स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेतलं आणि हिरावून घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं आर्थिक शोषण केलं त्यांना बेरोजगार केलं. त्यानंतर ह्या लोकांनी त्यांच्या युद्धामध्ये पहिला दुसरं महायुद्ध जसं सांगितलं त्या युद्धानुसार त्याच्यामध्ये त्याची पळझड जी आहे ते दिसून आले. मग आता हे शहाणी झाल्यानंतर ब्रिटिश लोक किंवा पाश्चिमात्य लोक शहाणी झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं अरे आपण आता या ज्या वसाती जी आहे या वसातींचं निर्वसतीकरण केलं पाहिजे त्यांचे अधिकार जे आहेत त्यांना दिले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे राजकीय स्वातंत्र्य जे आहे त्यांना बहाल केलं पाहिजे. आपले हितसंबंध जे आहेत ते आपण जोपासायचे आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणचा राज्यकारभार जो आहे तो घडवून आणायचा असं त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे तुमचं लक्षात आलं असेल निर्वसतीकरण म्हणजे काय आता त्या ठिकाणी जे पूर्ण अधिकार ब्रिटिशांनी त्यांचे काबीज केलेले होते ते काबीज न करता आता त्याच्यावर त्यांनी विचार केला की त्या लोकांना त्यांचे अधिकार आपण दिले पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला व्यापार किंवा अन्य जे गोष्टी करायचे ते हित जोपासायचे त्यावेळेस या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायचा त्यांचं त्यांच्यावरती सोडायचं अशा प्रकारचा सूर जो आहे तो पुण्याला यातून मग पूर्ण जगाच्या पाठीवरती निर्वसतीकरणाला सुरुवात झाली. मग या निर्वसतीकरणाला सुरुवात कशी झाली त्याच्यामध्ये निर्वसतीकरण आणि आशिया असं आपण मोठा घेतला. त्याच्यामध्ये निर्वसतीकरणाला चालना देणारे घटक आता कोणत्याही गोष्टी कोणतीही गोष्टी घेऊन येत असेल आता उदाहरणार्थ एखादं युद्ध असेल किंवा एखादा भौगोलिक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनात असेल त्याला कोणत्या ना कोणते घटक चालना देत असतात. त्या घटकांनी चालना दिल्यानंतर त्यातून काय होत असतं की नाविन्यपूर्ण जो विषय जो आहे तो पुढे येत असतो किंवा नवीन ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या असतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी जीवन प्रणाली जी आहे ती बदललेली असते. त्यानुसार निर्वसतीकरणाला आशिया खंडामध्ये सुरुवात झाली. युरोपियन राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष आता निर्वसतीकरण का करावं लागेल त्यांना युरोपियन राष्ट्रामध्ये औद्योगिक घडून आली तंत्रज्ञानामध्ये विकास झाला राष्ट्रांमध्ये उत्पादन वाढलं आणि प्रत्येकाला काय वाटायला लागलं विविध खंड जे आशिया जो खंड जो आहे या आशिया खंडामधील जे देश जे आहेत या देशांमध्ये आपल्याला जास्त जास्त व्यापार करावायला करता यावा आणि त्या ठिकाणी सहसंबंध जास्त यावा त्यांनी आपापसामध्ये संघर्ष सुरू केला. हे एक कारण किंवा हा हे घटक आपल्याला सांगता येईल म्हणजे काय निर्वसतीकरणाला सुरुवात का करावी लागली त्यांना त्या लोकांनी जो व्यापार चाललेला आहे त्या व्यापारामध्ये जी स्पर्धा जी आहे ती स्पर्धा निर्माण केली ती स्पर्धा निर्माण करत असताना त्या ठिकाणी संघर्ष जो आहे तो आपापसामध्ये घडून आला. त्यामुळे पुढील काळामध्ये या वसातींमधील त्यांचा जो वचक जो आहे तो कमी झाला आणि त्यामुळे प्रत्येक जसं पोर्तुगीज असतील डच असतील फ्रेंच असतील ब्रिटिश असतील यांच्या जेवणामध्ये ज्या ज्या वसाती आहेत त्या वसातींचं आपण निर्वसतीकरण केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. हे एक घटक आपल्याला सांगता आला पाहिजे.
आता पुन्हा हे घटक जे आहे ते पुन्हा आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यासता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो पुढे वेळ कमी आहे त्यामुळे आता तुम्ही हे समजून घेत आहात त्यानंतर तुम्हाला पीडीएफ करून मी फाइल पाठवतो आहोत त्या फाइल मध्ये पुन्हा हे मुद्दे मी जसेच्या तसे मांडून तुमच्या समोर मांडलेले आहेत ते तुम्ही परतांनी करून घ्या तुमच्या शंका कुशंका असतील त्या दूर करा त्या व्यतिरिक्त मला पर्सनल जो नंबर जो आहे आपल्या ग्रुपचा त्या ग्रुप वरती जर मला विचारलं तर त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण जे आहे ते केलं जाईल त्याबरोबर पहिलं महायुद्ध जसं पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन गोष्टी देखील कारणीभूत ठरलेल्या होत्या कशासाठी नील वसाहतीकरण होण्यासाठी ज्या वसाहती निर्माण झाल्या होत्या त्या वसाहतींमध्ये जो काही अधिकार जो आहे तो अधिकार निघून जाण्यामध्ये या वसाहतीमध्ये नीर म्हणजे काय त्याच्यातून पूर्ण त्या अधिकार काढून घ्यायचे म्हणजे ही निर्माण झाल्यानंतर एक वसाहतीकरण निर्माण झाले आणि त्याचबरोबर या काळामध्ये वसाहतवाद विरोधी चळवळ सुरू झाली आता वसाहतवाद विरोधी चळवळ आता या कालखंडामध्ये काय झालेलं होतं तंत्रज्ञानामध्ये उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळे प्रत्येक जण काय करायला लागला याचा प्रदेश काबीज करू त्याचा प्रदेश काबीज करू त्यांना अंकुश त्यांच्यावरती अंकुश ठेवू अशा ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्या गोष्टींबद्दल सर्वसामान्य जी लोक जी आहेत त्या सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती घडून आली जागृती म्हणजे काय प्रगती वैचारिक दृष्टिकोन वाढला वैचारिक दृष्टिकोन वाढल्यामुळे काय झालं की आता आपण आपल्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या वसाहती ज्या आहे या वसाहती निर्माण होऊ द्यायच्या नाही अशा प्रकारचा विचार जो आहे तो पुढे आला तो विचार पुढे आल्यामुळे या हे जे घटक जे आहे किंवा हे जे कारण जे आहे या सर्व कारणातून या जगाच्या पाठीवरती आपलं प्रकारचं नाव आहे जग जग म्हणजे विश्व आता ग्लोबल असं म्हणू आता जगाच्या पाठीवरती ज्या ज्या ठिकाणी निर्माण झाले या वसाहतींना निर्वसतीकरण त्यांना करावं लागलं या सगळ्या गोष्टी होण्यासाठी ही कारण कारणीभूत ठरलेली आहेत त्याच्यामध्ये युरोपियन राष्ट्रातील लोकांनी आपापसामध्ये संघर्ष सुरू केले त्याचबरोबर पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध जे झाले ते देखील व्यापाराच्या स्पर्धेमुळे किंवा आम्ही तुमच्यापेक्षा वरचा कसे आहोत या ह्या गोष्टी दाखवण्यासाठी या लोकांनी संघर्ष सुरू केला त्यामुळे त्यांची जी का ताकद जी आहे प्रत्येक देशाची पहिले एक जुटी जे करत होते त्याच्यामध्ये थोडीशी पोकळी निर्माण झाली त्यामुळे वाटायला लागलं की जर अजून आपल्याला काही दिवस जरी या ठिकाणी थांबायचं असेल तर या लोकांना आपण त्यांचं जे काही स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे आपलं व्यापारी हित जे आहे ते जोपासायचं आहे अशा गोष्टी पुढे आहे त्यानंतर मग नवीन विचार नवीन दृष्टिकोन जसं मी तुम्हाला आपण अकरावी मध्ये किंवा प्रकरण नंबर बारा दुसऱ्या दिवसामध्ये आपण प्रबोधन चळवळी ज्या शिकलो आपण धार्मिक किंवा सामाजिक प्रबोधन चळवळी त्यात आपण बघितलं की ज्यावेळेस वैचारिक दृष्टिकोन बदलतो त्या ठिकाणी चळवळी किंवा क्रांती ह्या निर्माण होत असतात आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील आपण या लोकांनी ह्या वसाहती ज्या आहे त्या मिळवतात आणि आपलं शोषण करतात हा विचार आला आणि तिथून पुढे आपण ह्या गोष्टी होऊ द्यायच्या नाही आपले अधिकार आपल्याकडे ठेवायचे आणि त्यांना जर व्यापारी जोपासत असेल तर त्यांनी आपले विचार ऐकले पाहिजे असा विचार तो पुढे आला त्यातून मग आशिया खंडामध्ये निर्वसतीकरण जे आहे हे निर्वसतीकरण भरून आलं मी सर्वप्रथम पहिले कोणते मुद्दे गुंबत असताना विद्यार्थी मित्र मी सांगत असतो कारण माझे उदाहरण जे शक्यतो मी जास्त पुस्तकांमधून घेण्याचा प्रयत्न करत नाही आता सिलेबस तो असतो पण तो मुद्दा तुम्हाला समजला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मी काही मुद्दे सोपे करून म्हणजे विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांची बौद्धिक दृष्टिकोन बघून मी ते मुद्दे बदलण्याचा प्रयत्न करतो मग त्या ठिकाणी धार्मिक दृष्टिकोन मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वंशभेद आता वंशभेद जो आहे त्या वसाहतींमध्ये काय झालं धर्माविषयी नंतर वंश भेद नंतर वर्ण भेद हे निर्माण झाले त्यामुळे काय या लोकांचा जो मार्मिक दृष्टिकोन जो आहे तो मार्मिक दृष्टिकोन
दुखवला गेला तो दुखवला गेल्यामुळे यांच्या विरोधामध्ये ही लोक पेटून उठली आणि शेवटी लोकांनी त्यांना आपलं स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो देण्यास भाग पडला आणि तो भाग पडल्यानंतर त्या त्या ठिकाणी झालं आफ्रिका खंडामध्ये पण नंतर काय झालं की आशिया खंडामधील जे देश आहे या देशाने देखील काय केलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली प्रेरणा घेतली कोणती अरे तिथे मुनबर लोक बरोबर मग त्या लोकांनी निग्रोवंशी लोक त्यांना विरोध करू शकतात स्वातंत्र्य मिळवू शकतात तर आपण काय केलेलं आहे तो दृष्टिकोन ठेवला आणि पुढे आशिया खंडामध्ये त्या जे चळवळी आहे त्या पिढी होत्या म्हणजे 1920 नंतरच्या चळवळी बघू आपण मी त्याच्यात तुम्हाला ज्या ज्या वेळेस मुद्दे येतील त्या नंतरमध्ये तुम्हाला मी गुंतण्याचा प्रयत्न करेलच परंतु आता हे ह्या ज्या गोष्टी इथपर्यंत येऊन ठेवल्या आणि मग जो आहे या आशिया खंडामध्ये देखील की या लोकांनी देखील आमचं राजकीय स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे जसं तुमच्या देशामध्ये तुम्ही तुमची लोकशाही वापरतात त्या स्वतंत्र शासन आम्हाला देखील इथं करायचं आहे अशा प्रकारचा विचार आणि आशिया खंडामध्ये भारत देश असेल किंवा अन्य आदिवासी देश आहेत या सर्व देशांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आणि पुढे त्यांना खिळखिळे करून सोडले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला आपलं राजकीय स्वातंत्र्य जे आहे ते देण्यासाठी तयार झाले आता हे सगळ्या गोष्टी होण्यासाठी इतिहासामध्ये काय करावं काय व्हावं लागतं बघा ठिणगी तिकडे पडली आग इकडं पेटली आणि इथं पेटल्यामुळे काय झालं की पूर्ण इंग्रजांना युरोपियन राष्ट्र जे आलेले यांना आशिया खंडामधून आपला गाशा जो आहे गाशा म्हणजे माहिती तुम्हाला एखादं मोठं कापड घेतो त्याच्यामध्ये आपलं जे साहित्य असते भान भरायचं बांधायचं आणि टाकायचं जसं पोत्याला घेतो तशा प्रकारचा घाशा बांधायला या लोकांनी भाग पाडलं आणि तेव्हा म्हणजे ठीक आहे आशिया खंडामध्ये जे देश जे आहे ते देश स्वतंत्र झाले तर अशा पद्धतीने या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे प्रस्तावनामध्ये तुम्हाला लक्षात आलं आता जीव वर्गीकरण म्हणजे काय आणि हे होण्यामागची कारण काय का त्यांना करावं लागलं त्याला कारणीभूत कोण होतं आता हिंदू वसतीकरण होण्यासाठी देखील काय आपले आशय घटनामध्ये लोक कारणीभूत नव्हते पण त्यांनी धर्मभेद वंशभेद वर्णभेद या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवल्या त्यानंतर लोकांचं शोषण झालं त्यांनी विरोध करायला सुरुवात केली शेवटी त्या लोकांना काय करावं लागलं आपण जे करतो आहोत हे चुकीचं म्हणजे विचार करायला भाग पाडलं आपण त्यांना विचार करायला भाग पाडलं म्हणजे भाग पाडल्यानंतर त्यांनी स्वतःहून आता आपण जास्त दिवस इथं राहणे अयोग्य आहे योग्य हे आहे की आपण आपण त्यांचे अधिकार जे आपण त्यांना दिले पाहिजे अशा प्रकारचा विचार जो आहे तो पुढे आला त्यातून आशिया खंडामध्ये काय झालं निर्वसतीकरण तर प्रस्तावनेतून तुम्हाला लक्षात आलं असेल की या खंडांमध्ये आशिया खंडामध्ये कशा पद्धतीने ही चळवळ जी आहे किंवा निर्वसतीकरण जे आहे हे कसं निर्माण झालं ते तुमच्या लक्षात आलेले आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा घ्यायचा अंतर्गत स्वायत्तता तर विद्यार्थी मित्रांनो या कारणामध्ये वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या आता वसाहती ज्या निर्माण झालेल्या आहे या वसाहतींमध्ये जागृती निर्माण झाल्या या वसाहतीमध्ये या ब्रिटिश लोकांनी जे काही शोषण केलं म्हणजे सर आता शोषण हा शब्द जो आहे तो वारंवार येत असतो मग त्या ठिकाणी आर्थिक शोषण असेल सामाजिक शोषण असेल राजकीय शोषण असेल अशा प्रकारचं शोषण जे आहे ते त्यांनी केलेलं होतं या शोषणाचा वैचारिक दृष्टिकोन जो आहे त्या लोकांना लक्षात आलं त्यांचं समर्थन करणं आता म्हणजे वसाहतीमधील जे लोक जे आहेत त्या लोकांनी त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपण आपला स्वतःचा आत्म किंवा आपला आंतर्गिक आत्मा जो आहे किंवा आपले आंतर्गिक विचार जे आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला जास्त काळ या वसाहतीमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की त्यांचं राजकीय शोषण आर्थिक शोषण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या
त्याचा वैचारिक दृष्टिकोन जो आहे या भविष्यामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे या राष्ट्रांमध्ये आपल्याला पुढे राज्य करणे शक्य नाही असा वैचारिक दृष्टिकोन जो आहे या ब्रिटिशांच्या लक्षात आला आणि त्यामुळे पुढे जी काही राजकीय किंवा अंतर्गत स्वायत्तता जी आहे ती त्यांच्या लक्षात आली ठीक आहे त्या ठिकाणची जी लोक जी आहे त्या लोकांमध्ये जो वैचारिक बदल जो आहे तो घडून आलेला आहे त्यामुळे आपण त्यांची पायमल्ली आता करणं कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी करायला सुरुवात केली त्याचबरोबर इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यापासून पर्याय नव्हता आता इंग्लंड जो आहे आशिया खंडामध्ये जर पोर्तुगीज आणि ब्रिटिश या लोकांनी काय केलंय वसतीला पण ह्या वसतीचे टिकवायचे असेल तसं तुम्हाला अमेरिकेचे राष्ट्र जे माहिती आहे तुम्हाला महासत्ताक राष्ट्र या राष्ट्राची मदत घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता त्याबरोबर महात्मा गांधीजींनी सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो भारतामध्ये आशिया खंड जो आहे या आशिया खंडामध्ये जे काही अहिंसा नावाचं पक्ष जे आहे या अहिंसा नावाचं पक्ष जे आहे महात्मा गांधीजी आपल्या हाती घेतात की या कारखान्यामध्ये की आपण सशस्त्र क्रांती चळवळी राबवल्या आपण महाराष्ट्रापासून सुरुवात केली प्रकरणामध्ये मी सांगितलं रामशांचे उठाव असतील कोळ्यांचे उठाव असतील भिल्लांचे उठाव असतील वासुदेव बळवंत फडकेंचे उठाव असतील यांनी केले पूर्ण देशांना प्रेरणा दिली पण ती प्रेरणा देत असताना त्या सगळ्या गोष्टींवरती ते ब्रिटिश मत मिळवायचे कारण का त्यांच्याकडे शस्त्र झाला मोठ्या प्रमाणात आणि प्रगत शस्त्र झाला आणि त्यामुळे आपल्याला कुठे 1800 उठाव आहे तिथे आपल्याला पराभूत केलं सगळीकडे त्यांनी पराभूत केला परंतु महात्मा गांधी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी वकिली सुरू करत असताना त्या ठिकाणी त्यांना जे अनुभव आले त्या ठिकाणचे निग्रो वंशाचे लोक जे आहेत त्या लोकांना रेल्वेचे जे काही डबे जे आहेत त्या डब्यांमध्ये स्वतः महात्मा गांधी फसला जो डबा जो आहे त्या डब्यामध्ये वकिली करण्यासाठी जात असताना बसले त्याच्यातून त्याला काही म्हणजे त्या ठिकाणी जो वर्ण भेद जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि सर्वप्रथम त्या ठिकाणी महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये ही जी काही असहकार चळवळ जी आहे आता असहकार सत्याग्रह अहिंसा बहिष्कार स्वदेशी असे असंख्य मुद्दे आपल्याला या ठिकाणी घेता येते परंतु तुमच्या टॉपिक मध्ये जेवढे घेतले तेवढेच मी घेईल कारण मी एक एक जरी मुद्दा घेतला तुमचा या मुद्द्यामध्ये अर्धा 5 तास तरी तुम्हाला 2 आठवडे ते वेटिंग करावं लागेल परंतु मुद्द्याबरोबर जेवढं दिलं आहे त्या मुद्द्याला आपण नेहमीचा प्रयत्न मग त्या ठिकाणी असहकार चळवळ जे आहे हे शस्त्र असहकार हे शस्त्र जे आहे अहिंसा आता हे शस्त्र सर्व गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये वापर हे वापरत असताना त्यांनी त्या लोकांना त्यांचं सामाजिक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा सत्याग्रह जो आहे तो घडवून आणला त्या लोकांनी 1907 दरम्यान त्या लोकांनी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तो प्रतिसाद झाल्यानंतर आता अहिंसा म्हणजे काय कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही शस्त्र हातात नाही वाईट शब्द बोलायचे नाही फक्त संयमी सत्य मार्गाने सत्याग्रह म्हणजे काय सत्य मार्गाने त्यांच्याकडे आपली मागणी मांडायची त्यांना द्यायला भाग पडेल हा त्यांना ठाम विश्वास होता त्यानंतर ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केली ही चळवळ सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वप्रथम यश आलं की त्या ठिकाणचे निग्रो लोक जे आहेत त्या लोकांना त्यांचं राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जे आहे ते मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी जे आहेत ते यशस्वी ठरले आणि त्यानंतर पुढील कारखान्यामध्ये त्यांना तरी आपल्याही देशामध्ये अशाच प्रकारची गुलामगिरी चालू आहे ती गुलामगिरी जर आपल्याला नष्ट करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्या दृष्टीने पुढील कालखंडामध्ये महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी चळवळ जी आहे आणि त्या ज्या चळवळीला आफ्रिकेमध्ये यश मिळालं त्यांना त्या विचारांनी भारतीय जनता जी आहे ती भारावून गेली म्हणजेच काय अरे एक माणूस
असहकार अहिंसा मार्गाने त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी त्यांना राजकीय हक्क जे आहेत ते मिळवून देऊ शकतो. तर आपण त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्या सत्याग्रहामध्ये आपण भेटलो पाहिजे, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. अशा प्रकारचा दृष्टिकोन जो आहे तो निर्माण झाला आणि पूर्ण भारत पेटवून टाकला. म्हणजे या विचारात पेटवून टाकला. तुम्ही म्हणाल पेटवून टाकला म्हणजे कसा पेटवून उठला, तसा नाही. वैचारिक दृष्टिकोन पेटवून उठले आणि पूर्ण भारतीय एक संघ निर्माण झाले. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय निर्माण झालं, राष्ट्रीय एकात्मता. तत्पूर्वी आपण भारतामध्ये काय करायचो की हे माझं राज्य, हे तुमचं राज्य, हा माझा महाराष्ट्र, याच्यामध्ये आपण गुरुखंडले गेलेलो. आणि त्यावेळेस काय व्हायचं, फक्त आपण करायचं माझं माझं की माझं काय गरज नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला कळलं अरे ज्यावेळेस पहिले देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, हा विचार या काळामध्ये या भारतीय लोकांच्या डोक्यामध्ये आला. आणि त्यातून आता आपण तुझं माझं करत असताना आपण काय केलं पाहिजे, असंख्य भारत देश जो आहे तो माझा आहे असा जो विचार जो आहे तो निर्माण झाला. तो निर्माण झाल्यानंतर प्रत्येक भारतीय जे लहान विद्यार्थी असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, त्या प्रत्येक व्यक्तीने आपला देश जो आहे तो स्वातंत्र्य झाला पाहिजे यासाठी या महात्मा गांधींना 1920 नंतर पाठिंबा दिला. मग 1920 नंतर टिळक युग संपल्यानंतर टिळक युगाचं कोणतं जहालवादी मत, म्हणजे आपण त्यांना विनय विनंती करून मागितलं तर देणार नाही, आपण त्याच्यावर हिसून घ्यायचं असा विचार जो आहे तो विचार त्यांचा कार्यक्रम संपला. आणि काही गांधी तो कार्यक्रम जो आहे अहिंसा तो कार्यक्रम आला. तो कार्यक्रम आल्यानंतर पुढे गांधीजींनी सर्वप्रथम जो असहकार किंवा अहिंसा चळवळ जी आहे ती भारतामध्ये सुरू केली. आता अहिंसा चळवळ ज्यावेळी सुरू केली त्याच्यामध्ये अहिंसा म्हणजे मला सांगितलं म्हणजे कोणत्या प्रकारची शारीरिक जागा घेत नाही. हिंसा ही दोन प्रकारची असते, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं. एक शारीरिक हिंसा आणि शाब्दिक हिंसा. मग ह्या दोन्ही हिंसा जो वापर या कार्यक्रमाला करायचा आहे. मग त्यातून सत्याग्रह सुरुवात झाली. त्याच्यामध्ये काय पहिला असहकार चळवळ, असहकार सहकार चळवळ. त्यानंतर स्वदेशी, स्वदेशी स्वदेशी बहिष्कार, बहिष्कार. अशी शस्त्र जी आहे ती महात्मा गांधींनी उपसून काढली. मग 1920 नंतर ते 1947 पर्यंत महात्मा गांधींनी ही असहकार चळवळ जी आहे, असहकार चळवळ जी ती राबवली. या असहकार चळवळीमध्ये त्यांनी सत्याचा आग्रह केला, सत्याग्रह सत्याग्रह सत्याचा आग्रह केला. त्यातून पुढे काय केलं, अहिंसा मार्ग स्वीकारला. अहिंसा मार्ग स्वीकारल्यानंतर ब्रिटिश लोक भारतामध्ये आल्यानंतर ते फक्त व्यापारासाठी भारतात आलेले आहे आणि ते आपल्या देशातून माल थोडक्यात कच्चा माल आपल्या देशातून घेऊन जातात, पक्का माल करून पुन्हा भारतामध्ये विकतात आणि मोठा आर्थिक फायदा म्हणून घेतात आणि तो पुन्हा मायदेशी पाठवतात आणि भारताला पुन्हा आर्थिक पोखरण करून सोडतात. हे त्यांच्या लक्षात आलं. दादाभाई गोखलेंनी एक संपत्ती भरण्याचा एक सिद्धांत मांडलेला आहे. जेवढं महंमद गोरी 1700 जेवढे संपत्ती लुटून घेऊन गेला तेवढे ब्रिटिश फक्त एका वर्षामध्ये येत होते. आता स्वदेशी म्हणजे काय, देशात वापरलेला माल प्रत्येकाने वापरायचा आहे तोच विकत घ्यायचा. प्रत्येकाच्या घरी काय चरखा, चरखा म्हणजे काय कापड विणण्याचं त्या कारणामधलं यंत्र, सूत कापण्याचं यंत्र. कापड विणण्याचं नव्हे तर सूत कापण्याचं यंत्र जे आहे ते असलं पाहिजे. स्वदेशीचा स्वीकार केला. बहिष्कार, बहिष्कार म्हणजे काय, जे ब्रिटिश सरकारने जे काही शासकीय शाळा काढलेल्या इंग्रजी शाळा त्यांच्या प्रशासनाने काढलेल्या आहेत, त्यांचे न्यायालय असतील, त्यांचे ऑफिस असतील, त्यांच्या पोलीस चौक्या असतील, ह्या सगळ्यांवरती बहिष्कार टाकायचा, कोणी जायचं नाही.
तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये काही मुद्दे आपले झाले जे आपल्याला आवश्यक पडतील ते काही मुद्दे आपण उद्याच्या तासाला घेऊ पण वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद.